मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि त्यांच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी मुंबईच्या आझाद मैदानावर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आजपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. तर त्यांच्या उपोषणाला राज्यभर पाठिंबा मिळत असून आज मराठा महासंघाच्या वतीने अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर एक दिवसीय उपोषण करण्यात आले. 26/2/2022 रोजी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने राजे छत्रपती संभाजी महाराज यांच्या उपोषणासाठी आज आझाद मैदान मुंबई येथे उपोषण त्यांनी मराठ्यांच्या मागण्यासाठी उपोषण सुरू केलेलं आहे. त्यांना पाठिंबा देण्याकरिता आज आम्ही अमरावती जिल्हा ग्रामीण अमरावती जिल्हा महानगरच्या वतीनं उपोषण एक दिवस लाक्षणिक उपोषण करीत आहोत. आमचा टाईम 11 ते 4 पर्यंत आहे. त्यानंतर आम्ही कलेक्टर यांना भेटून आमचं त्यांना निवेदन सादर करू. त्याचबरोबर आमरण उपोषण कशासाठी आहे तर मराठा समाजाच्या विद्यासाठी तरुणासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात वस्तुगृह निर्माण करणं आवश्यक आहे. मराठा आरक्षणाने झालेल्या आंदोलनातून ज्या आत्महत्या झाल्या त्याच्या कुटुंबातील एका सदस्याला शासकीय सेवेत नोकरी देण्याच्या आश्वासनाची पूर्तता अजून झाली नाही याची पूर्तता केली पाहिजे. मराठा आरक्षण मिळण्यासाठी अपेक्षित न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या समितीने सांगितलेले 12 मुद्दे व मराठा आरक्षण मिळण्यासाठी आवश्यक निर्णय शासनाने गांभीर्याने घेऊन पुढील कार्यवाही सुरू करावी. मराठा आरक्षण मिळणे ही दीर्घकालीन प्रक्रिया आहे, मात्र तोपर्यंत काळात समाजाचे शैक्षणिक व सामाजिक नुकसान होऊ नये यासाठी आम्ही केलेल्या मागण्यांच्या अंमलबजावणीशी माझा हा लढा आहे. सारथी संस्थेच्या सबलीकरणासाठी रोड मॅप तयार करून सारथी संस्थेचे सक्षमीकरण करावे आणि येणाऱ्या आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पात यासाठी भरीव निधीची तरतूद करावी. ESBC व SEBC आरक्षणाच्या माध्यमातून शासकीय सेवेत निवड झालेल्या पण अद्याप नियुक्ती न झालेल्या उमेदवारांना त्यांची ज्या पदावर नियुक्त झालेली आहे त्याच पदावर कायमस्वरूपी नियुक्ती करावी. मराठा आरक्षणासाठी झालेल्या आंदोलनातून ज्या आत्महत्या झाल्या त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी देण्याच्या आश्वासनाची पूर्तता करावी इतकी आमच्या राजांचे मागणे आहे. त्याला आम्ही अमरावती जिल्हा ग्रामीण अमरावती जिल्हा महानगरच्या वतीने आम्ही सगळे पदाधिकारी शांततेच्या मार्गाने आज कलेक्टर ऑफिससमोर उपोषणात बसलेलो आहोत. शासनाला आमची विनंती आहे की आमच्या मागण्या त्वरित मंजूर करून आमच्या मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करावा. हीच आमची आज महाराष्ट्र सरकारला केंद्र शासनाला आमची नम्र विनंती आहे. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.